शारदीय बाबा अमरावती विश्वविद्यालय के प्रबंधन का आरोप लगाते हुए अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ने आक्रामक रुख अपनाया और विश्वविद्यालय के खिलाफ एक भव्य विरोध प्रदर्शन किया। डिग्री और स्नातकोत्तर पाठ्यक्रमों के पुनर्मूल्यांकन परीक्षा परिणाम तत्काल जारी किए जाए, बैकलॉग परीक्षा की फीस विषयवार ली जाए, प्रथम वर्ष सेमेस्टर 2 की परीक्षा 15 दिन के लिए स्थगित की जाए, जनसंचार और पत्रकारिता के छात्रों को गाइडलाइन के बाद भी अभी तक नहीं मिला है, MPET परीक्षा संशोधन, इसलिए छात्रों की विभिन्न मांगों को लेकर छात्रों ने आक्रामक रुख इख्तियार कर लिया है। आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने विविध मागण्यांसाठी विद्यापीठावरती आंदोलन करण्यात आलेलं आहे, त्यामध्ये BSC पुनर्मूल्यांकनाचे निकाल लवकरात लवकर लावण्यात यावे, त्यासोबतच यूथ फेस्टिवल आणि विविध क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे निकाल वेळेवरती लावण्यात यावे, जे बॅकलॉगचे पेपर्स आहेत त्या बॅकलॉगचे पेपर्सच्या ज्या परीक्षा शुल्क आहे ते विषयनिहाय घेण्यात यावे, त्यासोबतच एक महत्त्वाची मागणी घेऊन आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत की सारथीची जाहिरात प्रकाशित झालेली आहे आणि 15 मे ही अंतिम तारीख सारथीचा अर्ज करण्याची आहे, तोपर्यंत जोपर्यंत RRC प्रक्रिया विद्यापीठाची पूर्ण होणार नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना त्यासाठी अर्ज करता येणार नाही। मागच्या वेळी विद्यापीठाच्या याच प्रशासकीय चुकीमुळे महाज्योतीमधल्या 150 संशोधक विद्यार्थ्यांचं आर्थिक आणि शैक्षणिक नुकसान झालेलं आहे आणि 50 विद्यार्थी बार्टीच्या फेलोशिपपासून वंचित राहिलेले आहेत। यावर्षी विद्यार्थ्यांवर ती परिस्थिती विद्यापीठ प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे येऊ नये म्हणून या आंदोलनाची दिशा ठरवण्यात आलेली आहे। त्यासोबतच विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांमध्ये प्रवेशित झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत अशी जिम विद्यापीठ परिसरामध्ये असावी, या सगळ्या संपूर्ण मागण्यांसाठी आम्ही सगळे एकत्र विद्यापीठ प्रशासनावरती प्रश्न विचारण्यासाठी एकत्र आलेलो आहोत। NBCN News के लिए अभिषेक पानसी की रिपोर्ट।